तुम्हाला पुढे एकदा मॅच नंबर 2 कडे पन्हाळा पॅंथर्स आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये प्रतापगड पॉवर्स ह्या दोन संघांमध्ये तुम्हाला आता घमासान संघर्ष मैदानाच्या मध्ये पाहायला भेटेल. प्रतापगड पॉवर्स संघाकडून आपण पाहतोय दोन फलंदाज रेडी झालेत, दीपक आणि दुसऱ्या बाजूला जनार्दन, हे फलंदाज तुम्हाला पाहायला भेटतील. तर पहिलं षटक गणेश अप्पा खानवे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला बॉल पहा, चांगल्या लेंथवरती पिचिंग झाला, त्यानंतर आपण पाहतोय फक्त चेंडूला डिफेन्स केलं, स्वतःपासून वेगळं केलं आणि डॉट बॉलनं इथे मात्र ह्या मॅचला इथे सुरुवात होतीये. या अगोदर आपण पाहतोय अगदी पहिली मॅच इथे तुम्हाला पाहायला भेटली, त्यानंतर आता मॅच नंबर 2 मैदानावरती पुन्हा एकदा ऍक्शन ड्रामा तुम्हाला मात्र पाहायला भेटेल. पुन्हा एकदा गणेश तयार असतील. याबरोबर पहा फ्लिक करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न होता, तो मात्र फसलाय अगदी शरीराला लागल्यानंतर. आपण पाहतोय इथे मात्र धाव मैदान अशातमध्ये मात्र भेटणार आहे. धाव फलक का इथे आपण पाहतोय. बॅटची एज आपण पाहतोय मैदान अशातमध्ये मात्र अगदी छोटस एज लागली, त्यानंतर आपण पाहतोय इथे धावफलकाला देखील मैदान अशातमध्ये सुरुवात झाली. एक धाव धावफलकावरती येताना तुम्ही पाहणार आहात. गोलंदाज पहा पुढे एकदा मैदानात शतपदे आपण पाहतोय. इथे रेडी असेल, तयार असेल षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं गणेश पुन्हा एकदा पहा बॅकवर्ड होतात खेळण्याचा प्रयत्न, पुढे एकदा फसलाय डॉट बॉल, पुढे एकदा मैदानात शतपदे येतोय आणि एक चांगली सुरुवात विशेषतः गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. गणेश यांच्या माध्यमातून इथे पहा प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानात शतपदे आहे. या अगोदरची मॅच देखील आपण पाहिली, 52 धावेंचा पाठलाग करत असताना अगदी शेवटच्या षटकापर्यंत खरं तर मॅच तुम्हाला पाहायला भेटली. फ्लिक करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, तिथे मात्र आपण पाहतोय इष्टरक्षक दूरपर्यंत होता, चेंडूपर्यंत पोहोचण्यामध्ये असफल ठरला आणि इथे मात्र एक धाव भेटणार आहे. धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदल पुन्हा एकदा होतोय, दोन धावा धावफलकावरती आल्यात. चांगल्या पद्धतीनं पहा इथे मैदानावरती मात्र आक्रमकता तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला भेटेल. अगदी चांगल्या पद्धतीनं टीम्स तुम्ही पाहताय, विशेषतः तुम्ही पहा यावर्षी प्रथमच ऑक्शनच्या माध्यमातून निवड प्रक्रिया मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटली आणि त्यानंतर अगदी लोहगाव प्रीमियर लीग दादाजी भोसले कर्णकमध्ये हा घमासान संघर्ष तुम्हाला रंगताना मैदानाच्यामध्ये पाहायला भेटेल. पुढे एकदा तेज तरार गोलंदाजी मैदानाच्यामध्ये पुढे एकदा डॉट बॉल आपण पाहतोय, दोन धावा ह्या धावफलकावरती आहेत. पहा खरं तर ऑप्शन पद्धतीने ज्यावेळेस संघ ची निवड होत असते त्यावेळेस आपण पाहतोय खरं तर प्रशिक्षक त्यानंतर कोच कॅप्टन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर संघामध्ये फलंदाज किती असावेत, ऑलराऊंडर प्लेअर किती असावेत, गोलंदाज किती असावेत ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत खरं तर एक चांगल्या प्रकारे टीम मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आणि संघ उभारण्याचा प्रयत्न मैदान अशातमध्ये असतो आणि त्यामुळे प्रत्येक टीम ही मजबूत परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मात्र या ठिकाणी मात्र पाहायला भेटते. षटक मैदानाच्यामध्ये संपले गेले, षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं संपले. पहिलं षटक संपत असताना प्रतापगड पॉवर संघाच्या स्कोरकार्डवरती बिनबाद दोन धावा ह्या धावफलकावरती आहेत. बनगर मात्र गोलंदाजी मार्गवरती असेल. आपण ऑक्शन बद्दलची काही चर्चा करत होतो, प्लेयर बद्दल चर्चा करत होतो, टीम बद्दल ज्या काही चर्चा करत होतो आणि प्रत्येक संघांमध्ये ही परिस्थिती तुम्हाला पाहायला भेटते, किती गोलंदाज असावेत, किती फलंदाज आहेत, त्यामध्ये ऑलराऊंडर किती असावेत आणि ऑलराऊंडर्स जर तुम्ही पाहिलं ना एक चांगल्या पद्धतीचा फलंदाज आणि तितक्याच चांगल्या पद्धतीचा वेगवान गोलंदाज ह्या ऑलराऊंडरला जास्तीत जास्त पसंती अगदी आपण पाहतोय प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मात्र तुम्हाला पाहायला भेटते. याबरोबर पुढे एकदा चेंडू हवेमध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये गॅपमध्ये असेल, हा चेंडू पोहोचतोय सीमारेषापार, लोहगाव प्रीमियर लीगचा एक दिमागदार पॉवरफुल चौकार, फोर रन.
थैंक यू। चार धाबेने आपण पाहतोय धावफलक पुढे एकदा पुढे पोहोचेल। सहा धाबा धावफलकावरती आल्यात। शिवाजीच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय। याबरोबर पुढे एकदा लॉंग लेगला चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क। हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर। मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा। मैदानाच्या बाहेर फेकल्यात तोफेचा गोळा। हा असेल षटकार छेरन। पाठोपाठ एकाबड पाहतोय दोन बॉल वरती प्रचंड मोठे बिघीड तुम्ही मैदानावरती पाहिले आणि संघ अगदी झटपट स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मजल मारतोय। बारा धाबा धावफलकावरती आला। दुहेरी अंकांमध्ये धावफलक पोहोचलाय। पुढे एक दाखवू टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न। बॅटची एज घेतली। थर्ड मॅनला चेंडू पोहोचेल। चेंडू जाणार आहे थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर। पुढे एकदा चार धाब्यांसाठी। चौकाराच्या मदतीने पहा पुढे एकदा सोळा धाबा इथे स्कोर कार्ड वरती आल्या। त्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तीन बॉल आतापर्यंत शिवाजीने केलेत आणि तिन्ही बॉलवरती प्रचंड मोठे बिग हिट तुम्ही पहा मैदानाच्यामध्ये। मात्र जनार्दनच्या माध्यमातून पाहायला भेटले। पाच चेंडूमध्ये 15 बनवल्यात। अगदी दोन चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं येताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। गोलंदाज पहा पुढे एकदा रेडी असेल। याबरोबर पुढे एकदा अक्रॉस द बॅटने चेंडू खेळलाय। पुढे एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू सिंगल येते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्यामध्ये केलाय। दोन धावा येणार आहेत। अठरा धावा आपण पाहतोय धावफलकावरती ते आहेत आणि षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मैदान अशातमध्ये आणि पहिल्या क्रमांकाचं फलंदाज दिसतं तुम्ही बाद होताना पाहिलंय। अठरा धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत। कशा पद्धतीने पाहूया मैदानावरती मात्र कामगिरी इथे मैदानाच्यामध्ये होतीये। गोलंदाज इथे मात्र तयार असेल। तुम्ही पहा अतिशय सुंदर पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी इथे होणार आहे। पुढे एकदा गोलंदाज पहा षटक क्रमांक अगदी दोन मैदानाच्यामध्ये आहे। अठरा धावा धावफलकावरती लागल्यात। याबरोबर पहा पुढे एकदा हा बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। एक सिंगल मैदान अशातमध्ये आली आणि पॉईंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होताना देखील आपण पाहिला होता। सिंगल आली धावफलक एका धावेने पुढे एकदा पुढे पोहोचतोय। स्कोरबोर्डमध्ये आपण पाहतोय छोटासा बदल इथे होणार आहे। दोन षटकांचा खेळ संपलाय। दोन षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रतापगड पॉवर संघ प्रथमचा बॅटिंग करतोय। 19 धावा धावफलकावरती आहेत।
पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय बैलगाडा शर्यतीलाच एक वेगळी क्रेज आली आहे. आज प्रत्येक तरुण क्रिकेटबरोबर अगदी बैलगाडा शर्यतीमध्ये देखील अग्रेसर असताना आपण पाहिले आणि क्रिकेटबरोबर अगदी बैलगाडा शर्यतीचं वेड आज तुम्ही पाहताय ग्रामीण भागामध्ये नव्हे तर शहरामध्ये देखील पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रत्येक तरुणाच्या माध्यमातून पाहताय. आपल्या ग्रामीण भागाची संस्कृती म्हणून आपण बैलगाडा शर्यतीकडे पाहत असतो आणि ते गाणं तुम्ही खरं तर ह्या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून पाहिलं आणि ज्या गाण्याची क्रेज देखील आज संपूर्ण महाराष्ट्रभर आहे पाटलांचा बैलगाडा आणि तुम्ही पाहताय बैलगाड्याबरोबर क्रिकेट आणि बैलगाडा ही सांगड आज प्रत्येक तरुणाच्या माध्यमातून तुम्ही ह्या ठिकाणी पाहताय. याबरोबर इथे पहा हा चेंडू मैदान शतपदी मात्र खेळला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी मात्र पोहोचेल आणि धावफलक एका धावेने मात्र पुन्हा एकदा पुढे पोहोचते. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुढा एकदा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार 4 रन. धावफलक आपण पाहतोय चौकाराच्या मध्ये पुढे गेले. 24 धावा धावफलकावरती आल्यात. पुढे एकदा इथे मात्र एक सिंगल येते दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि याबरोबर आपण पाहतोय इथे मात्र धावफलक 25 धावा ह्या स्कोर कार्डवरती आल्या. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय काहीशी विकेट तुम्हाला पाहायला भेटली, एक बाउंड्री तुम्हाला पाहायला भेटली आणि त्यानंतर मैदानावरती पहा अतिशय सुंदर पद्धतीनं इथे मैदानावरती मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय आक्रमकता तुम्ही पाहताय जी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पहा मैदानावरती मात्र कामगिरी इथे होतीये. 25 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती आहे. गणेश याबरोबर पुढा एकदा अखुट टप्प्याचा बॉल त्याला मात्र आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी पहा बॅटच्या रेंजमध्ये हा चेंडू आला नाही आणि डॉट बॉल पुढे एकदा मैदान अशातमध्ये या ठिकाणी येणार आहे. 25 धावा धावफलकावरती आल्यात. याबरोबर पुढा एकदा सरळ बॅटने चेंडू डीप लॉंग बॉलला. ओ व्हॉट अ कॅच. सुंदर झेल मैदानावरती फलंदाज क्रमांक 2 इथे मात्र बाद असेल. या ठिकाणी उपस्थित होत आहेत लोहगाव नगरीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विशालदादा खांदवे यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. जाऊया पुढे एकदा मॅचकडे आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट म्हणून देखील विशालभाऊंची ओळख अगदी लोहगाव आणि परिसरामध्ये आहे. आपलं देखील पुढे एकदा स्वागत होते. 3 षटकं संपली आहेत. 25 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आल्यात. कशा पद्धतीने पाहूया यानंतर मात्र कामगिरी मैदानाशातमध्ये केली जाईल. 25 25 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय खरं तर आजचे बड्डे बॉय. आज खरं तर त्यांच्यासाठी एक स्पेशल दिवस असेल आणि ह्या स्पेशल दिवसाचं गिफ्ट आपल्या संघाला मात्र कशा पद्धतीनं इथे ते देणार आहेत. आज खरं तर त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण गिफ्ट देणार आहोत पण आज आपल्या परफॉर्मन्सनं इथे एक चांगल्या पद्धतीनं
फलंदाज इथे बाद आहे. बाद आहे. अतिशय सुंदर पद्धति डबड पाहतोय मैदानावरती, मात्र कामगिरी केली जाते. तिसरा फलंदाज इथे मात्र तुम्ही पाहताय मैदानाच्या आत मध्ये, इथे मात्र बाद होतोय. 25 धावा इथे धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने पहा मैदानावरती मात्र कामगिरी होतीये. आक्रमकता तुम्ही पाहताय मैदानाच्या आत मध्ये. गोलंदाजीच्या माध्यमातून पुढे एकदा तुम्हाला पाहायला भेटते. 4 पॉइंट आपण पाहतोय, 3.1 षटकाचा खेळ संपलाय. चौथं षटक आहे आणि पहिला चेंडू वरती बड्डे बॉहेडा इथे मात्र यश मिळवलंय. सुरेश खांदवे यांच्या माध्यमातून मात्र संघाला ग्रेट थ्रू मिळालाय. धावा धाव फलकावरती आहेत आणि फलंदाज क्रमांक 3 इथे मात्र बाद होताना आपण पाहिलाय. आक्रमकता आपण पाहतोय पुढे एकदा गोलंदाजीमध्ये. विशेषतः बड्डे बॉयड पहिल्याच बॉलवरती अगदी संघाला मोठं यश मिळवून दिलंय आणि पुढे एकदा एक मोठा ग्रेट थ्रो आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. यानंतर मात्र उर्वरित षटकांमध्ये पाहूया कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 25 धावाच्या धाव फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती मात्र सुरेश खांदवे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे फलंदाज बाद होताना आपण मैदानाशातमध्ये जो पाहिलंय. पुढे एकदा सुरेश खांदवे मात्र तयार आहेत. वेगवान चेंडू आपण पाहतोय, अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. तिथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र कोणताही नाहीये. अयो पहा इथे मैदानावरती पुढा एकदा आपण पाहतो बॅकअप थोडंसं खराब झालं आणि कलेक्शन होऊ शकलं नाही. तिथे मात्र एका चुकीचं रूपांतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा एका धाव्यामध्ये होताना आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आल्यात. आक्रमकता पहा पुढे एकदा तुम्हाला पाहायला भेटते अगदी गोलंदाजीमध्ये. त्या पद्धतीने पहा क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीचं आहे आणि खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण असणं हे देखील गरजेचं आहे. आपण प्रीमियर लीग स्पर्धेबद्दल या अगोदर बरीचशी चर्चा केली. तुम्ही पहा खरं तर ज्या पद्धतीनं मैदानावरती मात्र कामगिरी होती, तुम्ही पहा अगदी प्रीमियर लीग स्पर्धा परिसरामध्ये आपण पाहतोय जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात इथे तुम्हाला मात्र पाहायला भेटतात. अगदी 2007 मध्येच तुम्ही जर पाहिलं, 2007 मध्ये भारतानं पहिला T20 विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटली आणि त्यानंतर प्रीमियर लीग स्पर्धेचे वारे अगदी वाहू लागले आणि गावोगावी शहरांमध्ये मोठमोठ्या प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन होताना तुम्हाला पाहायला भेटलं आणि त्यानंतर आपण पाहतोय गावातील खेळाडू अगदी प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवताना तुम्ही पाहताय. एक चांगलं व्यासपीठ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय गावातील छोट्या खेळाडूंना भेटलं आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अगदी आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू अगदी आपल्या दर्जेदार खेळाडू चमक दाखवताना आपण पाहिलेत. या ठिकाणी पहा अतिशय सुंदर पद्धतीनं इथे मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होती. 27 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 27 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. आक्रमकता इथे तुम्ही पहा त्या मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जे असेल. याबरोबर पुढे एकदा सुंदर बॉल मैदानावरती, अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे.
षटक पहा चौथ्या क्रमांकात संपले गेले. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा इथे धावफलकावरती. फलंदाजी अतिशय सुरेख आहे, फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आता षटक क्रमांक पाच मध्ये पुढे एकदा हलक्या तडा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये गणेश खांदवे स्वतः चेंडू अडवत आहेत. डॉट बॉल मैदाना शॉटमध्ये येणार आहे. सुंदर गोलंदाजी पुढे एकदा ह्या मॅच मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहताय. आक्रमकता तुम्ही पाहताय आणि ती आक्रमकता देखील मैदाना शॉटमध्ये इथे शेवटपर्यंत तुम्हाला पुढे एकदा पाहायला भेटेल की गोलंदाज इथे पुढे एकदा मैदानावरती मात्र कामगिरी करतील. फलंदाज पुढे एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील हे देखील आपण पाहणार आहोत. पुढे एकदा डॉट बॉल येणार आहे. लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. अतिशय सुंदर पद्धतीने पहा, विशेषतः इथे गणेश अप्पा खांदवे यांनी प्रभावित केले. या अगोदर देखील फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या. ह्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय लाईन लेंथ व्हेरिएशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय नैपुण्य असणाऱ्या गोलंदाज गणेश अप्पा खांदवे तुम्ही मैदानावरती पाहताय. फुलॉत लेनचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक दूरवरती वन बाउंड चेंडू जातोय सीमा रेषापार. लोहगाव प्रीमियर लीगचा एक दर्जेदार पॉवरफुल हिट, चार धावा चौका. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती अगदी पुढे पोहोचतोय. चौकार अशा पद्धतीनं 31 धावा धावफलकावरती आल्यात. याबरोबर हलक्या तड पुढे एकदा डीप काहो कॉर्नरला चेंडू जातोय बॅक टू बॅक सीमा रेषापार. लोहगाव प्रीमियर लीगचा पुढा एक दमखम भरा पॉवरफुल हिट, चार धावा चौकार. पुढे एकदा पाचव्या क्रमांकाचा आहे. इथे मात्र थोडंसं महागडं ठरते आता. याबरोबर वाईड लाईनला पकडत आपण पाहतोय चेंडू करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झाला. अलीकडच्या काळामध्ये पहा, खरं तर ही स्ट्रेंथ बऱ्याच गोलंदाजांमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. वाईड यॉर्करचे प्रयत्न देखील आपण पाहतोय आणि खरं तर अशा पद्धतीनं फलंदाजाच्या शरीरापासून बरेचशी लांबवरती चेंडू करण्याचा प्रयत्न गोलंदाजात असतो आणि ह्या परिस्थितीमध्ये कित्येक फलंदाज अगदी आपण पाहतोय चुका करताना आपण पाहतोय. स्ट्रोक सिलेक्शन करत असताना देखील मैदानावरती होताना त्यांच्याकडे आपण पाहिलं आणि खरं तर ह्या गोष्टींची गरज आहे. तुम्ही पहा तुमच्यासमोर कोणता फलंदाज आहे, त्यासमोर तुम्ही कशा पद्धतीने चेंडू रिलीज करताय, तो कोणते स्ट्रोक चांगल्या पद्धतीने खेळू शकतो, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळताना गोलंदाज पाहायला भेटतात आणि ही गरज आहे. पुढे एकदा फुलॉत लेंथ अगदी डीप लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेषाच्या बाहेर. पुढे एकदा आपण पाहतोय मॅक्झिमम पॉवरफुल हिट, छे रन षटकार. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती आल्यात. पुढे एकदा पहा,
आक्रमण मैदानाच्या आतमध्ये जे केले गेले षटक क्रमांक 5 संपले गेले आणि 41 धावा धावफुलकावरती आल्यात. उर्वरित 18 चेंडू 3 षटक अजूनही बाकी आहेत. याबरोबर पहा शॉर्ट टर्म पुल केलाय, अगदी थोडासा बाउन्स होणारा चेंडू आपण पाहिला तिथे, मात्र एक सिंगल येणार आहे. धावफुलक एका धावेने पुढे एकदा जे पुढे पोहोचते. 42 धावा धावफुलकावरती आल्यात. पहा खरं तर अतिशय शांत पद्धतीची फलंदाजी तुम्ही पाहताय. काही चेंडूंवरती आक्रमण केलं जात आहे आणि तुम्ही पहा ज्या पद्धतीनं इथे माती विकेट आहे, थोडंसं अगदी गवत देखील आपण पाहतोय, ग्रास पाहायला भेटते विकेटवरती, आणि त्यामुळं ॲडव्हान्टेज जर आपण पाहिलं ना अगदी गोलंदाजीसाठी देखील आहे, तितकंच ॲडव्हान्टेज फलंदाजीसाठी देखील पाहायला भेटेल. स्ट्रोक फसलाय आणि चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. चौथ्या विकेटचं पतन फलंदाज बाद असेल. थँक्यू. 42 धाव्यांवरती आपण पाहतोय चौथा फलंदाज परतीच्या मार्गाला आहे. आक्रमकता तुम्ही पुढे एकदा गोलंदाजी मध्ये पाहताय आणि पुढे एकदा ही आक्रमकता कायम ठेवली गेली आहे. आणि आपण पाहतोय सुरेश खानवेंच्या माध्यमातून पुढे एकदा इथे मात्र संघाला क्रेट थ्रू मिळून दिलाय. अगदी 1.2 षटकांमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धावा फक्त 3 खर्च केल्यात आणि 2 फलंदाज. आजच्या बड्डे बॉलची करामत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सुंदर पद्धतीचे प्रयत्न पहा मैदानाच्या आतमध्ये आहेत. आक्रमकता तुम्ही पाहताय आणि अशा पद्धतीचे प्रयत्न असल्यानंतर नक्कीच यश हे तुम्हाला भेटणार आहे. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करणं खरं तर गरजेचं आहे आणि प्रयत्न करत असताना अपयश जरी आलं तरी त्या अपयशांमध्ये खचून न जाता त्या अपयशातून मिळणारा अनुभव हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना फार अनमोल आणि महत्त्वाचा असतो. कारण हा अनुभव तुम्हाला जगाच्या कोणत्याही पुस्तकामध्ये कोणत्याही शाळेमध्ये कोणत्याही कॉलेजेसमध्ये भेटणार नाही. स्वतः जीवन जगत असताना पराभवाचे धक्के पचवत खरं तर जो अनुभव तुम्हाला मिळत असतो ना तो अनुभव हा फार मोलाचा असतो तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी त्यासाठी अनुभव असणं फार गरजेचं आहे. पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल पोहोचेल. शॉट ऑफ द डे चेंडू जातोय सीमारे शपार. 4 धावा चौकार मारुती खानवेंच्या बाहेर. धावफुलक आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये मात्र पुढे पोहोचेल. अगदी 47 धावा धावफुलकावरती आल्यात आणि त्यानंतर पुढे एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक पहा अगदी 6व्या क्रमांकाचं इथे तुम्ही पाहते. 47 लॉस ऑफ 4 विकेट 47 आहेत. कशा पद्धतीने पाहूया मैदानावरती मात्र कामगिरी केली जाणार, कशा पद्धतीची आक्रमकता इथे मैदानाच्या आतमध्ये असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. पुढे एकदा व्हाईट बॉल, व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक पहा इथे मात्र पुढे एकदा पुढे पोहोचेल आणि 48 धावा इथे मात्र धावफलकावरती आल्यात. पाहूया कशा पद्धतीनं मैदानावरती मात्र कामगिरी केली जाणार, कशा पद्धतीची आक्रमकता इथे मैदानाच्या आतमध्ये असणार. पुढे एकदा कव्हर पॉईंटला हा चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूला फिल्ड करेल. टीप पॉईंट क्षेत्ररक्षक चेंडूला फिल्ड करतोय. फेक येते त्या अगोदर पुढे एकदा इथे मात्र एक सिंगल येणार आहे. षटक मैदानावरती अगदी संपले गेले. 6व्या क्रमांकाचं 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रतापगड पॉवर संघ 49 धावा धावफलकावरती. 49 लॉस ऑफ 4 विकेट्स.
षटक क्रमांक सात कडे आपण इथे जाणार आहोत. आधी सातव्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले. इथे तुम्हाला पाहायला भेटेल गणेश खांदवे यांच्या हातामध्ये इथे तुम्हाला बॉल आता पाहायला भेटेल. अगदी शेवटचे काहीशी षटकं बाकी आहेत, बारा बॉल हे इनिंगचे बाकी आहेत. ह्या बारा बॉलमध्ये मात्र प्रतापगड पॉवर्स आपली पॉवर दाखवण्यामध्ये इथे मात्र यशस्वी होणार का हे आपण पाहणार आहोत. वा सुंदर शेंडू, अगदी तुम्ही पहा परफ्यूम डिलिव्हरी मैदाना शॉटमध्ये आहे. खांद्याच्या आणि नाकाच्या जवळून हा चेंडू गेला, अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. खरं तर ह्या चेंडूसाठी म्हणावं लागेल एक सुंदर चेंडू तुम्ही मैदानावरती पाहिलाय. गणेश खांदवेच्या माध्यमातून पुढे एकदा तयार, पुढे एकदा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू पोहोचेल पॉइंट सीमारेषेच्या अगदी बाहेर. पुढे एकदा मनगटाचा वापर केला गेलाय, सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय. लोहगाव प्रीमियर लीगचा पुढे एकदा एक ताकदवान फटका, चार धावा फोर रन. फलकावर पाहतो मैदाना शॉटमध्ये पुढे एकदा चार धावेने पुढे पोहोचेल. 53 धावा धावफलकावरती आल्यात, 53 लॉस ऑफ फोर्स, फोर विकेट्स. ही परिस्थिती आहे प्रतापगड पॉवर संघाची. याबरोबर पुढे एकदा सुंदर बॉल, पहा स्लोवर बट बाउन्सर तुम्ही पाहिलाय. अगदी पिचिंग झाल्यानंतर थोडासा स्लो होताना चेंडू पाहिला आणि फलंदाजाला हा स्ट्रोक खेळण्यासाठी इथे थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या ह्या बॉलवरती. आणि तुम्ही पाहताय गणेश खांदवेच्या माध्यमातून इथे अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या तरण पहा, पुढे एकदा चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत येणार आहे. एक सिंगल येते, धावफलक एखाद्या वेळी पुढे एकदा पुढे पोहोचेल. 54 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, खरं तर विकेट थोडंसं नरम होतं, त्या ठिकाणी धावा देखील आपण पाहिल्या कमी प्रमाणात बनवताना आपण पाहिल्यात. तर आता पहा जसजसे उन्हाची तीव्रता वाढत जाईल अगदी खेळपट्टी देखील आपण पाहतोय बडीशी टणक होताना पाहायला भेटेल आणि चांगल्या पद्धतीने धावा देखील मैदानावरती येतील यात मात्र कोणतीही शंका नाही. पुढे एकदा स्क्वेअर कट, मॅक्झिमम पॉवरफुल मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार, चार धावा चौकार. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती, अगदी चार धाव्याने पुढे पोहोचलंय. 58 धावा धावफलकावरती आल्यात, 58 लॉस ऑफ फोर विकेट्स, 58 धावा आहेत. पुढे एकदा किशोर गायकवाडच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिलाय. सरळ बॅटनं चेंडू स्ट्रोक फसलाय, नोमॅन्स लँड मध्ये जाईल. तिथे मात्र पुढे एकदा एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होणार आहे, तो मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. 7 षटकांचा खेळ संपलाय. प्रतापगड पॉवर्स प्रथमतः बॅटिंग करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा धावफलकावरती. वरती आहेत आणि 7 षटक संपली आहेत, तर शेवटचं षटक करण्यासाठी अजय पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे. अजय पाटीलच्या हातामध्ये आपण पाहतो इथे चेंडू सोपवलाय शेवटच्या अंतिम षटकासाठी. तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय मारुती खांदवे आहेत, 13 बॉल मध्ये 13 बडवल्यात, 2 चौकार खेळलेत. किशोर गायकवाड आपण पाहतोय 3 बॉल मध्ये 7 बडवल्यात.
याबरोबर पहा हलक्या तड पुढे एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरच्या चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्याबरोबर आपण पाहिलंय धावफलक मैदानावरती पुढे एकदा दोन धावेने पुढे पोहोचतोय, 62 धावा धावफलकावरती आल्यात. चांगल्या पद्धतीने पहा खरं तर एक संयमी इनिंग तुम्हाला या ठिकाणी मात्र बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला भेटते. खराब चेंडूंवरती मात्र या ठिकाणी स्फोटक फटके खेळले जात आहेत आणि चांगल्या चेंडूंमध्ये आपण पाहतोय सिंगल डबलनं इथे मैदानावरती मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि टेनिस बॉलमध्ये खरं तर ही स्ट्रेंथ आणि ही आक्रमकता तुमच्याकडे असणं गरजेचं असेल. क्लीन बॉल दांडेगुल फलंदाज क्रमांक 5 किशोर मारुती खांदवे इथे मात्र बाद होतोय. मारुती बाद झाल्यानंतर आपण पाहतोय खरं तर आता संकेत खांदवे तुम्हाला बॅटिंगसाठी मैदानावरती पाहायला भेटेल. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅट्समन मैदाना शॉटमध्ये गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुंदर कामगिरी करा अजय पाटील याच्या माध्यमातून आहे आणि अतिशय सुंदर कामगिरी मैदाना शॉटमध्ये आहे. या अगोदर तुम्ही गाणं ऐकलं होतं पाटलांचा बैलगाडा, आता पाटलांचं क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटतंय एक सुंदर पद्धतीनं. इथे मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद, दुसरा फलंदाज लागोपाठचा बाद होताना आपण पाहतोय. थँक्यू. लागोपाठचे दोन फलंदाज माघारी परतलेत तर न्यू बॅट्समन तुम्ही पाहणार आहात आता, नाम तो तुमने सुना होगा राहुल खांदवे. राहुल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. लागोपाठचे दोन फलंदाज इथे मात्र माघारी परतलेत तर धावफलकावरती आपण पाहतोय धावा असणार आहेत. 62 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने पाहूया मैदानावरती मात्र तुम्हाला गोलंदाजी पाहायला भेटते. लागोपाठचे दोन विकेट्स इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेत. शेवटच्या षटकामध्ये खरं तर गोलंदाजीमध्ये असा परफॉर्मन्स आणि खरं तर लागोपाठच्या दोन विकेट्स आपण पाहतोय प्रतापगड पॉवर संघासाठी मात्र थोडासा चर्चेचा विषय ठरणार आहेत, कारण शेवटच्या षटकामध्ये आपण पाहत असतो मोठमोठे बिग हिट पाहायला भेटत असतात. पण अजय पाटीलला इथे मात्र विकेटचे पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केले गेले. दोन फलंदाज अजयनं बाद केले तर विकेट हॅट्रिकची संधी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती इथे मात्र अजय पाटील. फुल टॉस बॉल त्याला मात्र फाईन क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू पोहोचतोय सीमा रेषापार, 4 धावा चौकार, 4 रन. पुढे एकदा धावफलक 66 धावांवरती पोहोचले. 7.4 षटकांचा खेळ संपलाय, 66 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आल्यात. याबरोबर पुढे एकदा तेज तरार मारा इथे धावबाची संधी डिरेक्ट हिट आणि फलंदाज बाद, बॅट्समन आउट होतोय.
यू 66 धावांवरती आपण पाहतोय सातवा फलंदाज देखील अगदी पवेलियन मध्ये जाताना तुम्ही पाहिलाय. बॉल इथे मात्र स्ट्रोक फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली कॉट एंड बॉल फलंदाज बाद तीसरा फलंदाजमध्ये आपण पाहतोय फलंदाजाने बाद केलाय आणि या रनआउटच्या माध्यमातून 104 फलंदाज ह्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र बाद झालेत. सुंदर षटक आपण पाहिलं अगदी अजय पाटीलच्या माध्यमातून. धावा खर्च केल्या फक्त 6 आणि विकेट मिळवल्या 3. एक सुंदर गोलंदाजी मैदाना शतपदी आपण पाहिली. प्रतापगड पॉवर संघाने प्रथम तर बॅटिंग केली. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 66 बनवल्यात आणि विजयासाठी 67 धावेंचं आव्हान हे मैदानाच्या आतमध्ये असेल. तर यानंतर आता तिसऱ्या मॅचचा टॉसकडे आपण जाणार आहोत आणि तिसऱ्या मॅचचा टॉस कर ह्या ठिकाणी होतोय जयगड जॅगवर्स आणि देवगड डायमंड्स. जयगड जॅगवर्स आणि देवगड डायमंड्स दोन्ही संघाचे संघनायक. चला आपण टॉस करतोय आणि ह्या मॅचचा टॉस करण्यासाठी लोहगाव नगरीचे प्रसिद्ध उद्योजक प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट विशालजी खांदवे यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा गोल या ठिकाणी करणार आहोत. चला जयगड जॅगवर्स आणि देवगड डायमंड्स. जयगड जॅगवर्स आणि देवगड डायमंड्स संघनायक आलेत का कॅप्टन? चला कॅप्टन चला संघनायक सूचना असेल तुम्हाला. शेवटचा पुकार आहे अगदी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. तुम्ही पाहत अगदी दादाची वस्ती करंडक अर्थात लोहगाव प्रीमियर लीग प्रथम ऑक्शन पद्धतीनं ह्या वर्षी मात्र ही स्पर्धा तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटते आणि एक चांगल्या पद्धतीचं नियोजन ऑर्गनाईज कमिटीच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला भेटते. चला दोन्ही संघांचे संघनायक या आपण टॉस करतोय. लोहगाव नगरीचे उद्योजक सर्वांनी लोहगाव नगरीचे उद्योजक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट विशालजी खांदवे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. विशालजी खांदवे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजकांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आपण संपन्न करतोय. तुम्ही पाहताय लोहगाव प्रीमियर लीग अर्थात दादाची वस्ती करंडक आणि तिसरा मॅचचा टॉस संपूर्ण होतोय. छापा कॉल आणि काटा टॉस जिंकलाय. देवगड डायमंड संघानं टॉस जिंकलाय. चूज टू क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. तिसरी मॅच तुम्ही खेळताय, काय चेंजेस असतील संघामध्ये, काय इफेक्ट असणार आहेत? चेंजेस काही नाही, तेच प्लेअर आहे आणि गेम प्लॅन तोच असेल, कमी रनमध्ये यांना रोखण्याचा. खरं तर आपण पाहतोय दरवर्षी ही स्पर्धा संपन्न होते, पाचवं पर्व तुम्ही या ठिकाणी पाहताय. ह्यावर्षी ऑक्शन पद्धतीनं खरं तर संघांची निवड केली गेली आणि ह्या गोष्टीचा फायदा खरं तर संघामध्ये तुम्ही कॅप्टन म्हणून तुम्हाला काय वाटतंय ह्या गोष्टीचा फायदा ह्यावर्षी झालाय की नाही? हो, चांगला फायदा झालाय कारण सगळे प्लेअर आहे ना लोगोतले मिक्स खेळल्यामुळे चांगला प्रयत्न आहे. तर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन देखील तुम्ही पाहताय या ठिकाणी आहे, दरवर्षी असतं त्यात काही शंका नाही आहे. पण तुम्ही पहा गावातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे आणि गावातील खेळाडू कशा पद्धतीनं ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून तयार होत आहेत, चांगले प्लेअर तयार होतील याच्यातून. थँक्यू, तुम्हाला देखील शुभेच्छा. यानंतर अगदी आमच्या समवेत संघनायक आहेत गणेशजी खांदवे. टॉस पराभूत आहात, अगदी प्रथमतः बॅटिंग करायची तुम्हाला. प्रथमतः बॅटिंग करत असताना खरं तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि संघनायक म्हणून तुमच्या संघांमध्ये असे कोणते फलंदाज आहेत, त्या फलंदाजाला घेऊन एक चांगला स्कोर बनवण्याचा प्रयत्न तुमचा असेल? प्रथमतः 70-80 रनाचं टार्गेट असेल आमचं आणि बॅटिंगमध्ये रनाचा टार्गेट जास्त ठेवणार नाही पण विकेट जास्तीत जास्त टिकून खेळायचा प्रयत्न करणार आहे. रन ॲटोमॅटिक होतील, त्यामध्ये स्पेशली
आमच्या टीममध्ये बंटीचा परफॉर्मन्स वरती आमची टीम बऱ्यापैकी अवलंबून राहील, तरी त्यानंतर नाही बाकीचे प्लेयर आहेत, बघू आता त्यांना बंटीला कसे साथ द्यायची बाकीचे त्या पद्धतीने प्लॅनिंग करून. थँक्यू, वेळ आपल्याकडे कमी आहे, धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा. विशालजी खांदवी आमच्याबरोबर होते, तुम्हाला एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा, स्वागत तुमचं. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्समध्ये. अगदी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि जशी इनिंग सुरुवात होईल यानंतर मात्र या स्पर्धेचे मुख्य समालोचक खेड तालुक्यातील एक दर्जेदार समालोचक आमचे सहकारी मित्र उत्तम सावंतकर सरांकडे तुम्हाला मी घेऊन जाईल. तोपर्यंत धन्यवाद. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. दादाची वस्तीच्या वतीने आपण पाहतो एक भव्य दिव्य आयोजन नियोजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथमतः लोहगावमध्ये आपण पाहिलं तर ऑक्शनच्या माध्यमातून प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा ती मात्र मैदान ती संपन्न होताना पाहायला मिळते. दादाची वस्ती करंडकाचा थरार तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार. बनवल्या गेल्यात प्रतापगड पॉवर संघाने 66 आणि बनवायच्या 67 धावा. पणाला पॅन्थर्स करेल बॅटिंग, आघाडीची जोडी मैदानावरती. पहिला चेंडू मात्र केलाय ऑन साइड मिडविकेटला, बॅटच्या अगदी मिडल केलाय, चेंडू मात्र अडवलाय पायानं आणि तोपर्यंत मिळतील दोन धावा. दोन धावांच्या मदतीने संघाचं खातं अकाउंट ते मात्र मैदान ते उघडलं जाईल. पणाला पॅन्थर्स हा जो संघ आहे ना या स्पर्धेतील एकमेव असा संघ आहे ज्या संघाला चार संघ मालक आहेत. अनेक टीम तुम्ही पाहिल्या असेल, प्रत्येक टीमला एक संघ मालक आहे, दोन संघ मालक आहेत, तीन संघ मालक आहेत, परंतु पणाला पॅन्थर्स संघाला चार संघ मालक आहेत. बॅटर स्ट्राईक ऑन नवनाथ. हळूवारपणे चेंडू मात्र खेळला, येऊ दिला वाट पाहिली, शेवटच्या क्षणी बॅटची कडा घेत चेंडू मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला. तोपर्यंत एक धाव एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पन्नाळा पॅन्थर संघ आपण पाहतोय बनवतोय तीन धावा, तर मात्र धावपळको होते आहेत. धनराज खांदवे आणि नवनाथ खांदवे या जोडीला आपण पाहतोय मध्यंती सलामीला आघाडीला बॅटिंग करताना. तर पहिलं षटक गोलंदाजी करतोय यश नागने, तो मात्र पहिलं षटक करताना पाहायला मिळतोय. दोन चेंडू टाकले, तीन धावा खर्च केल्यात. एक उभरतं खेळाडू उदयनमुख खेळाडू आहेत, लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेटची सांगड घालताना पाहायला मिळतोय. परंतु ज्या टर्फ विकेटवरती गोलंदाजी केली जाते ना या उभरत्या उदयनमुख नवोदित सीतारामकडनं कमालीची कामगिरी पाहायला मिळते. अन्य क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही पाहिला, अंडर 16 खेळाडू खेळले, अंडर 19 खेळाडू खेळले. पहिला चेंडू होता धनराज खांदवेसाठी. खरं तर दादाची वस्ती करंडकामध्ये प्रथमतः लोगा ऑक्शन प्रीमियर लीग मध्ये धनराज खांदवेला पहिल्या चेंडूवरती आपण रिव्हर्स अटेम्प्ट करताना पाहायला मिळालाय. एक टॉट बॉल तो मात्र मैदान ते आहे. रिव्हर्स फटका खेळत असताना अनेक फलंदाजांना आपण सक्सेस होताना पाहायला मिळेल, परंतु एवढी प्रचंड मोठी रिस्क आणि इतक्या लवकर. चांगला चेंडू होता, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे कव्हरला, अडवला जाईल तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिलं षटक सुरू असताना चार धावा. चार चेंडूवरती येतात चार धावा. पन्हाळा पॅन्थर संघ आपण पाहिलं तर सलामीची जोडी बॅटिंग करते. अकूट टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे जोरदार अपील जरूर केला जाते. अपीलमध्ये आपण पाहिलं तर उत्साह कमी होता, जोश जल्लोष देखील कमी पाहायला मिळाला. गोलंदाजाकडनं थोडीशी अपील होताना पाहायला मिळाली, परंतु एक टॉट बॉल तो देखील आपण पाहतो मैदानात आहेत. दोन्ही ऑफिशियली पंच आपण पाहतोय, स्वप्नील भैया काकडे आणि त्यांच्या जोडीला तुषार मेटे सर, हे दोन पंच आपण पाहतो मैदानात आहेत. अक्षय चांदगुडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. टप्पा पर्यंतर आपण पाहिलं तर उसळणारा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, एक डॉट बॉल मैदानात आलाय. षटक क्रमांक संपेल पहिलं. यश नागणेच्या रूपानं पन्हाळा पॅन्थर संघ बिनबाद चार धावा. चार धावा देखील आपण पाहिलं तर धावपळकोत बनवले जात आहेत. पन्हाळा पॅन्थर संघाच्या संघमालकांचा नामोल्लेख देखील केला जाईल. संघाचे संघमालक जर आपण पाहिले तर शिवाजी बापू खांदवे, महेश दादा खांदवे, सचिन आबा खांदवे आणि सन्माननीय प्रदीप दादा खांदवे या संघ मालकांच्या मालकीची टीम ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर या संघ मालकांना आपण पाहिलं तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन देखील करताना आपण यांना पाहिलं, विशेषतः रबल बॉलची क्रिकेटची स्पर्धा यांच्याकडनं आपण पाहिली, टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहिली. एक गाव एक संघ देखील एक संकल्पना त्यांनी गतवर्षी देखील आपल्याला लोहगावमध्ये मात्र घेऊन आले होते आणि त्याच स्पर्धांचे आयोजक पन्हाळा पॅन्थर्स या संघाचे संघ मालक टीम ओनर इथे आपल्याला मैदान ते पाहायला मिळतात. पहिलं षटक संपेल चार धावा. धनराज खांदवे दोन चेंडू एक धाव, नवनाथ खांदवे चार चेंडू तीन धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी करतील पुणे नगर हायवे इंडकडनं मारुती खांदवे. या वेळेचा चेंडू होता धनराजच्या बॅटमधून चेंडू खेळलाय. फटका मात्र सुरेख असेल बॅटच्या आतील गडा घेत एक धावेल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 धावा धावपळकोती षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. सुरू असणारी मॅच पन्हाळा पॅंथर्स आणि त्यांच्या विरुद्धात प्रतापगड पॉवर्स या संघादरम्यान ही मॅच मैदानात आहे. स्वप्नदादा वाघमारे यांची टीम देखील आपण पाहिली ना तर ती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. संघाचे संघ मालक आहेत एकमेव संघ मालक आहेत टीम ओनर आहेत. यावेळचा चेंडू होता खरं तर फटका खेळण्याचे प्रयत्न फलंदाज जरूर करतायत परंतु बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. अतिरिक्त धावेतील अवंतरच्या रूपानं लेगबॅकच्या रूपाने एक सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 सुरू असताना 6 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. 67 धावांचा पाठलाग सुरू आहे. 48 चेंडूंची मॅच आहे. 8 षटकांचा सामना आजच्या दिवसातील दुसरी मॅच. यावेळचा चेंडू होता बॅटच्या आतील कडे घेत चेंडू मात्र आला स्क्वेअर लेगला पाठलाग सुरू आहे. पायाच्या साह्याने चेंडू अडवलाय काय क्षेत्ररक्षण मैदानी केले फेक सुरेख डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तिथे मिळतात 2 धावा. राहुलला आपण पाहिलं चेंडू अडवताना खूप सुंदर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिले राहुल खांदवे मास्तर त्या ठिकाणी होते. कमालीचे क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला चेंडू अडवला फेकला आणि तिथे आपण पाहिलं तर आल्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोअर काढती 8 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. पन्हाळा पॅंथर संघ आपल्याला धावा बनवताना पाहायला मिळेल. पहिल्या विकेटसाठी तो पार्टनरशिप करेल भागीदारी करेल परंतु प्रतिस्पर्धी संघाला एखादी विकेट जरूर आहे. यावेळचा चेंडू होता गॅप होता अकूट टप्प्याचा चेंडू होता शॉर्ट पिच चेंडू होता शॉर्टम पूल केलाय धनराज खांदेसाठी शॉर्ट पिच चेंडू तिथे मात्र चेंडू जाईल सीमा पार धावा मिळतील 4. दुसरं षटक आपण पाहतो मध्यंत सुरू आहे आणि धावपळकोती 12 धावा देखील बनवल्या. सुंदर फटका आपण पाहिलं तर धनराज खांदवेच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एक चौकार मध्यंत खेळतोय 5 चेंडू खेळला आणि बनवतो आपल्या टीमसाठी 8 धावा. पुढे ससव चेंडू खेळला मिळतो आपला क्षेत्ररक्षक आहे धाव घेण्याचा प्रयत्न होता नवनाथ यांचा परंतु धनराजचा नकार एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू तो मात्र मैदानावरती आहे. दुसरं षटक मैदानी सुरू आहे धावपळकोती आणि स्कोर कार्ड ती 12 धावाला. परंतु पन्हाळा पॅंथर संघ जर आपण पाहिलं ना तर पॉवर प्लेच्या P1 आणि P2 या दोन्ही षटकात एक शांत आणि संत संयमी बॅटिंग पाहायला मिळाली. बॅकफुट होती गेले थोडेसे पुढे आले होते गॅपमध्ये चेंडू ढकलला बॅकवर्ड पॉईंटला चेंडू होता क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत मिळेल एक धाव एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पन्हाळा पॅंथर संघ धावपळकोती बनवतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. तळ टोकलाय तंबू टोकलाय आपल्या संघासाठी धावा ते मात्र बनवताना पाहायला मिळतात. नवनाथ खांदवे 5 चेंडू आणि 3 धावा धनराज खांदवे 7 चेंडू 1 चौकाराच्या मदतीनं 9 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा आमंत्रित केले यंग टॅलेंट ऑफ लोहगाव रायझिंग स्टार उभरता नवोदित खेळाडू यश नागने तो मात्र करेल षटक क्रमांक 3. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकोती पन्हाळा पॅंथर्स 13 धावा. यावेळचा चेंडू ताळवरपणे खेळून काढलाय एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती आकडे बदलतायत आणि स्कोर कार्ड ती बनवले जातात 14 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत.
पन्हाळा पॅंथरच्या सलामीच्या फलंदाजांकडनं देखील आपण पाहिलं तर एक सूझबूझ के साथ खेळवा क्रिकेटचा खेल तो मात्र मैदानती पाहायला मिळतो. एक शांत आणि संत संयमी क्रिकेट काय असतं ना ते मात्र मैदानती पाहायला मिळते. आक्रमकता दाखवली जात नाही. पहिली दोन षटकं देखील आपण पाहिलं एकच चौकार आला, कुठलाही मोठा फटका आला नाही, परंतु एक शांत संत बॅटिंग करत असताना संयमी क्रिकेट ते मात्र पाहायला मिळते. यावेळचा चेंडू होता नवनाथ खांदवे यांच्यासाठी, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू देखील मैदानात येतोय. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 8 षटकांचा सामना तो मात्र मैदानात आहेत. कशाप्रकारे मात्र धावा पूर्ण केल्या जातील, बनवल्या जातील की रोखल्या जातील, कोणता संघ विजेता होताना पाहायला मिळेल इथे मैदानात, पन्हाळा पॅंथर्स की प्रतापगड पॉवर्स ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. एक टॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. दोन्ही खेळाडूंना देखील आपण खेळपट्टीवरती पाहू शकाल. थोडस हितगुज करताना धनराज खांदवे आणि नवनाथ खांदवे सलामीची आघाडीची जोडी पन्हाळा पॅंथर्सकडनं होती. खरं तर धनराजनं देखील काहीतरी कानमंत्र दिला असेल नवनाथला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय, कधी उसळी घेतोय चेंडू. आपण पाहिलं तर थोडासा टप्पा पडल्यानंतर उशिरा येताना तो मात्र मैदानती पाहायला मिळतोय. कधी वेगानं येतोय तर कधी लेट येतोय. यावेळचा चेंडू होता, सुंदर फटका खेळलाय. खरं तर या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. लेट कटचा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅकफूटवरती जाऊन मात्र शॉर्ट बॅकवूट पॉइंटला मात्र थोडासा दिशा दिली चेंडूला आणि तिथे मात्र बनवलं जात आहे. दोन धावांच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जाईल. पन्हाळा पॅंथर 16 धावा. तिसरं षटक सुरू आहे. यावेळचा चेंडू देखील आपण पाहतो मैदान ते खेळला जातोय. फटका जमिनीच्या समांतर येईल, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक केली जाईल, तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. पन्हाळा पॅंथर टीम आपण पाहिलं, धावपळकोत्यांनी स्कोर कार्ड ती बनवतोय. षटक क्रमांक 3 सुरू असताना 17 धावा त्या मात्र धावपळकोत्या आहेत. 8 षटकांचा सामना आहे. 48 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरी मॅच मैदानाची सुरू आहे. पन्हाळा पॅंथर्स विरुद्ध प्रतापगड पॉवर्स. उशिरा आल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, दोन्ही संघ मात्र आपण पाहिले ना तर ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये भिडतायत, लढतायत, खेळतायत, झुंजतायत, परंतु कोण जिंकेल ही मॅच, काय लिहून ठेवलं या मॅचमध्ये, शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हा सामना, ते देखील आपण पाहणार आहोत मैदानाती. प्रतापगड पॉवर्स विरुद्ध पन्हाळा पॅंथर्स या दोन संघादरम्यान पाहायला मिळतोय क्रिकेटचा थरार. लोहगाव प्रीमियर लीग दादाची वस्ती करंडक 2023. यावेळचा चेंडू आणि इथे मात्र खेळलाय धनराज खांदवेचा ट्रेडमार्क चेंडू, मात्र जातोय सीमापार. पंच कळपात एक टप्पा घेत वन बाउन्स ओवर द रॉप, A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. एक सुंदर चौकार देखील आपण पाहिला धनराज खांदवेकडनं. खरं तर रिस्क घेणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये जर तुम्ही मित्रांनो रिस्क घेतली नाही ना, आयुष्यामध्ये जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत ना, कष्ट केले नाही ना, घाम गाळला नाही ना, मेहनत जर केली नाही ना, तर तुमच्याकडनं काहीच साध्य होणार नाही. रिस्क घ्यावी लागते आयुष्यात. एखादा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो आणि घेतलेला निर्णय तो मात्र सिद्ध करावाच लागतो. सुंदर फटका आपण पाहिला धनराजच्या बॅटमधून. धावा देऊन गेला पन्हाळा पॅंथर्सला 4. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकोत्यांनी स्कोर कार्ड देखील बनवलं जात आहेत. बिनबाद 21 धावा, 21 रन लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप मैदानती सुरू आहे. पन्हाळा पॅंथर संघाकडनं धावपळकोत्या बनवलं गेल्यात 21 धावा. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिलं तर कमी आहेत, धावा मात्र जास्त बनवायच्या प्रयत्न करावे लागतील. या चोडीला मोठमोठे बिगिट खेळावं लागतील खेळपट्टीवरती मैदान होती. षटकार चौकारांची आतच बाजी इथे मात्र अपेक्षित असतील पन्हाळा पॅंथरच्या डगआउटला, पन्हाळा पॅंथरच्या खेळाडूंना आणि पन्हाळा पॅंथरच्या संघ मालकांना. 67 धावांचा पाठलाग सुरू आहे. 21 बनवलं गेल्यात. बॅटिंग करते टीम पन्हाळा पॅंथर्स. खरं तर आपण पाहिले ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांच्या नावानं प्रत्येक संघ लोहगाव प्रीमियर लीगमध्ये दादाची वस्ती करंडकामध्ये तो मात्र सहभागी झालाय आणि प्रत्येक संघाला संघ मालक आहेत, टीम ओनर आहेत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. संघ मालक जर या स्पर्धेमध्ये नसते, टीम ओनर जर पाहायला मिळाले नसते ना, तर ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना ती मात्र आपल्याला पाहायला मिळेल नसती. त्यामुळे संघ मालक हा खूप महत्त्वाचा घटक आहे प्रीमियर लीग क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. त्यामुळे 10 संघांच्या संघ मालकांचं
दादाची वस्ती करंडक मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे। एक अतिरिक्त अवंतर धावील व्हाइट बॉल देखील आपण पाहतो मैदानाच्या आत मध्ये अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड देखील आपण पाहतो पुढे जाईल। दादाची वस्ती करंडकाच्या आयोजकांचा आणि त्याचप्रमाणे चंद्रकांतजी खांदवे अर्थात चंदूभाऊ खांदवे यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून आभार आहोत। खरं तर ही संकल्पना राबवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते परंतु ही संकल्पना सत्यमध्ये उतरवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते चंद्रकांत खांदवे आणि दादाची वस्तीच्या मित्र परिवाराने केलंय। चेंडू सीमा पार धावा मिळतील चार। धावपळकोटी षटक क्रमांक चार मैदान ते सुरू आहे। गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू होता बॅटच्या आतील कडे घेत फटका मात्र खेळला आहे। स्क्वेअर लेगला चेंडू जाईल एक धाव येईल एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळकोटी बनवले जात आहेत 27 धावा ते मात्र धावपळकोटी आहेत 28 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 40 धावा। पन्हाळा पॅन्थर्स विरुद्ध प्रतापगड पॉवर्स परंतु प्रत्येक संघ खेळत असताना इथे जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक संघाला एक एक धाव एक एक चेंडू तो मात्र खूप महत्त्वाचा आहे। ग्रुप ए मध्ये जी चुरस आम्ही पाहिली ना लोगड लायन्स तोरणा टायटन शिवनेरी स्ट्रायकर रायगड रॉयल पुरंदर पायरेट या पाच संघांमध्ये काल जे काय आपण घनघोर युद्ध पाहिलं ना ज्या प्रकारची चुरस पाहिली ना त्याच प्रकारची चुरस गट बी मध्ये देखील पाहायला मिळेल का ते देखील आपण मैदान ते पाहणार। प्रत्येक संघ आपण पाहिल्यानंतर प्रत्येक टीमला चार मॅच होता आणि प्रत्येक संघ दोन सामने जिंकला दोन सामने पराभूत होताना प्रत्येक टीम मात्र पाहायला मिळाली। परंतु या ग्रुपमध्ये देखील आपण पाहणार आहोत आज आणि उद्या कशा प्रकारे असेल पाचही संघांची कामगिरी। यावेळेचा चेंडू होता धनराज खांदवेसाठी धाव घेण्याचा प्रयत्न नवनाथजींचा चेंडू मात्र मैदानात असेल एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय। बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही नवनाथ खांदवेंना नकार कळवतात धनराज येतो निर्धाव चेंडू कमबॅक केलं जातंय गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल खांदवे इथे आपल्याला पाहायला मिळतात। तीन चेंडू टाकलेत सहा धावा ते मात्र खर्च केल्यात। पहिला चेंडू आपण पाहिलं तर एक खराब चेंडू आला होता त्यानंतर एक चौकार एक धाव एक डॉट बॉल तीन चेंडू आल्यात सहा धावा। यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय धनराज खांदवे या खेळाडूचे फेवरेट फटके आहेत आणि चेंडू जातोय सीमा पार धावा मिळतील चार। चार धावांच्या मदतीने स्कोर काढती 31 धावा षटक क्रमांक चार मैदान ते सुरू आहे। यावेळेचा चेंडू होता फटका मात्र केलाय समोरच्या बाजूला काय फटका मैदान ते केलाय धनराज खांदवेचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार चार धावा। पाठचे दोन चौकार देखील आपण पाहतो मैदान ते येत आहेत 12 चेंडू आणि 22 धावा धनराज खांदवे तर पन्हाळा पॅन्थर्स धावपळकोटी 35 धावा त्या मात्र बनवताना पाहायला मिळतोय। पन्हाळा पॅन्थरच्या संघ मालकांनी काय या टीम मध्ये घेतलं ना त्याची प्रचिती देतोय। यावेळेचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता पंच कळत आहेत व्हाईट बॉल कदाचित त्याच्या मनामध्ये तो शॉट देखील आला असेल जो शॉट सध्या सगळीकडे चर्चेत आहे त्या शॉटचं नाव आहे सुपला शॉट परंतु बॅटवरती चेंडू आला नाही एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदान ते आलाय। शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर थोडासा डबल माइंड झाला होता फटका खेळू की नको आणि त्यानंतर आला एक व्हाइट बॉल। यावेळीचा चेंडू होता फटका तर खेळला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मिड विकेटला चेंडू अडवेल आणि तोपर्यंत मिळेल एक धाव एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 37 धावा ते मात्र धावपळकोट्या चार। षटकांच्या समाप्तीनंतर पन्हाळा पॅन्थर्स शेवटचे 24 चेंडू विजयासाठी बनवायच्यात पन्हाळा पॅन्थर्स संघाला 30 धावा। चार षटकांच्या समाप्तीनंतर देखील आपण पाहिलं तर धावपळकोट्याने स्कोर कार्ड इथे बनवले जात आहेत 37 धावा देखील आपण पाहिलं तर धावपळकोट्यात आज जर आपण पाहिलं ना तर 8 फेब्रुवारी ती देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पन्हाळा पॅन्थर्स बॅटिंग करतोय प्रतापगड पॉवर बॅट क्षेत्ररक्षण करताना देखील पाहायला मिळतोय बनवलं 66 आणि 67 धावांचा पाठलाग
तो देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. क्रिकेटची माती जी जोडते हजारो नाती असं देखील म्हटलं जातं. आज देखील आपण पाहिलं ना, काल रोज डे होता परंतु आज प्रपोज डे आहे. प्रपोज डेच्या निमित्तानं नक्कीच क्रिकेटच्या खेळाडूंना एकच सांगेल, आज पुन्हा प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला, प्रपोज करा आपल्या आवडत्या षटकार चौकारांना, प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेटला, प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला, प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला, प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिकपणाला, प्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवा वृत्तीला, प्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला, प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला, प्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला आणि प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेटला. ऑल ऑफ यू सगळ्यांना पुन्हा एकदा प्रपोज डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जातो मॅचकडे आणि पाहूयात पन्हाळा पॅंथर्स धावपळ कोती 37 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. विजयाचं समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. लोगो प्रीमियर लीगच्या थरावर आपण पाहतोय. दादाची वस्ती करंडक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कमालीचा सामना तो मात्र मैदान तिरंगताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल ही मॅच? पन्हाळा पॅंथर्स की प्रतापगड पॉवर्स? दोन्ही संघांचे प्रयत्न मैदान ते सुरू आहेत. कोशिश तो सबकी जारी आहे, कोशिश तो सबकी जारी है, लेकिन वक्त बताएगा कौन किस पे भारी है. पन्हाळा पॅंथर्स की प्रतापगढ़ पॉवर्स कौन जिंकेल ही मैच ती मात्र मैदान होती. 37 धावा धावपळकोती षटक क्रमांक सुरू होईल. पांचवा क्रमांकाच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमित खांदवे तर बैटिंग करण्यासाठी बैटर 13 चेंडू 23 धावा 4 चौकाराच्या मदतीनं धनराज खांदवे. नवनाथ खांदवेंना देखील आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी भागीदार यांनी पार्टनरशिप करतात. 11 चेंडू खेळलेत, 11 धावा बनवल्यात, 1 चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. नवनाथ खांदवे जर आपण पाहिलं तर सलामीला येत असताना धनराज खांदवेच्या जोडीला साथीला सोबतीला पार्टनरशिप करतात, भागीदारी करतात आणि पहिला विजय खेचून आणण्याच्या दृष्टीनं एक विजयी घोडदौड या आघाडीच्या फलंदाजांकडनं ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पन्हाळा पॅंथरचं डगआउट जर आपण पाहिलं ना तर थोडंसं शांत पाहायला मिळते, परंतु प्रतापगड पॉवरच्या डगआउटमध्ये आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावरती थोड्याशा निराशा ते देखील मात्र पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळ घेताना पाहायला मिळतोय. बॅटवरती आला नाही, पायावरती आदळला, पंच कळवती लेग बाईज, 1 अतिरिक्त धावील अवांतर, 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती बनवलं जात आहेत 38 धावा. 23 चेंडू आणि 29 धावा विजयाचं समीकरण देखील आपण पाहणार आहोत मैदानावरती. पन्हाळा पॅंथर्स विरुद्ध प्रतापगड पॉवर्स दोन संघ मात्र आहेत एकमेकांच्या समोर. दोन ताकदवान बलाढ्य संघादरम्यान ही मॅच मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अमित यावेळीचा चेंडू पंच कळवतील, 1 अतिरिक्त अवांतर धावेल, स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती आकडे बदलतायत. व्हाइट बॉल, अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय. पुढे जातोय धावपळकोती बनवलं जात आहेत 39 धावा धावपळकोती आहेत. पाचव्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच ती मात्र मैदानावरती आहे. डेड बॉल देखील आपण पाहिलं तर पंच मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक मृत चेंडू मैदानावरती घोषित करताना पंचांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. कमबॅक केलं जाईल. पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाज अमित खांदवे. यावेळीचा चेंडूचा टप्पा पाहिल्यानंतर बॅटच्या आतील काढा घेत मात्र फटका केलाय, सुंदर ड्राईव्ह केलाय. कव्हरला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूवरती आलेत खूप वेगानं, चेंडू अडवला आणि तोपर्यंत मिळेल 1 धाव. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पन्हाळा पॅंथर्स टीम मात्र धावपळकोती बनवते. ऑन स्कोरबोर्ड 40 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. पाचवं षटक मैदान ते सुरू आहेत. 22 चेंडू विजयासाठी 27 धावा. 27 रन टू विन, 22 बॉल, 22 चेंडू आणि 27 धावा. क्षेत्ररक्षण थोडस बदल केलाय. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र जाईल फाईन लेगला बीट करत स्क्वेअर लेगला. धनराज कांदवेचा ट्रेडमार्क चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार. मेहनत एक असं तंत्र आहे ना ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि ती मेहनत करताना आपण पाहतो मैदानावरती धनराज खांदवेला. 15 चेंडू आणि 27 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू खेळण्यासाठी तो माहिर आहेत. हे चेंडू तर त्याचे मात्र आवडतीचे आहेत आणि त्यावरती टोकतोय. पुन्हा एकदा 4 धावा, येतोय चौकार.
पलकोत आहेत, खूप कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. धनराज खांदे मात्र साकारतोय, 16 चेंडू खेळलाय, 31 धावा बनवल्यात, 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण मैदानावरती पाहिलेत. अकूट टप्प्याचा चेंडू होता, तिथे पंच खेळवतील मैदानावरती, नो बॉल, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एक्स्ट्रा उसळी घेणारा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, अतिरिक्त उंची घेणारा चेंडू होता, नो बॉल देखील आपण पाहतो मैदान त्याला आहे. एक खराब चेंडू देखील मैदान त्याला, आणि पुढील चेंडू मैदानावरती फ्री बॉल, तो मात्र मैदानात आहे. एक वॉर्निंग गोलंदाजाला, यावेळचा चेंडू होता, बॅटची कडा घेत चेंडू मात्र अडवला, चालेल का? क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवलाय, एक टप्पा घेत आणि तोपर्यंत संघाचं अर्धशतक पूर्ण होईल. पन्हाळा पॅन्थर्स एकदा जोरदार टाळ्या जवा, 50 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्यात. 67 धावांचा पाठलाग मैदान ते सुरू आहेत. समीकरण बदललंय, 19 चेंडू विजयासाठी 17 धावा. सामना नॉट आउट नाबादी संघाला जोडी जिंकून देईल का ते देखील आपण पाहणार आहोत. अकूट टाप्प्याचा चेंडू आणि पंच खेळवतायत, पुन्हा एकदा नो बॉल, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत, अतिरिक्त धावा येत आहेत, नशिबाने आपण पाहिलं तर धावा देखील येत आहेत, बोनसच्या रूपाने धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत, आणि स्कोर कार्ड ती बनवल्या जात आहेत. पन्हाळा पॅन्थर 51 धावा. पुढील चेंडू फ्री बॉल, फ्री चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, एक टॉट बॉल, तो मात्र मैदानावरती आहे. षटक क्रमांक संपेल 5-5 षटकांच्या समाप्तीनंतर. पन्हाळा पॅन्थर संघ बनवतोय 51 धावा, शेवटचे 18 चेंडू विजयासाठी बनवायच्या 16 धावा. ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते, लोक सल्ले देतात परंतु साथ देत नाही. लोकांचे सल्ले जरूर घ्या कारण ते फुकट असतात, परंतु निर्णय मात्र स्वतःचा स्वतःच घ्या कारण का तो अमूल्य असतो. निर्णय घेतला जाईल का, चेंडू कुणाच्या हातावरती सोपवला जाईल का, आणि चेंडू कुणाच्या हातामध्ये दिलाय ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार. राहुल कांदवे मास्तर येथील गोलंदाजीच्या मार्क होती, पहिले षटक थोडंसं मागडं होतं. बॅटिंग पॉवर प्ले देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. 51 धावा धावपळ करत आहेत, 18 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदललंय, गणित गुणोत्तर प्रमाण देखील बदललंय, आणि सामना तो देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना अजूनही दोलन स्थितीमध्ये आहेत कारण का या मैदानात आम्ही सामना पाहिला होता, 15 चेंडूत 15 देखील बनवता आल्या नाही, परंतु इथे बनवायच्या 18 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू मैदानात असेल एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात असेल, समीकरण पुन्हा बदलले, सामना आलाय 17 चेंडू आणि 16 धावा. सामने ट्विस्ट निर्माण केली जाईल का, कमबॅक करेल का प्रतापगड पॉवर्स, एखादी विकेट ती मात्र महत्वाची आहे, एखादी विकेट ती मात्र महत्वाची आहे, आणि ती विकेट मिळवली जाईल का प्रतापगड पॉवर्सकडनं. फुलटा चेंडू होता, बॅटची कडा घेतली आणि चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा चौकार. सुंदर फलंदाज आणि सुंदर बॅटिंग आपण पाहतोय सलामीच्या जोडीकडनं देखील मैदान ती पाहायला मिळाली. 55 धावा धावपळक होती. यावेळचा चेंडू होता, पुन्हा एकदा बॅटवरती परफेक्ट आला नाही, एल एक डॉट बॉल, 3 चेंडू टाकलेत, येतात 4 धावा, समीकरण बदलतंय, 15 चेंडू 12 धावा. यानंतरच्या दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो, जशी ही मॅच संपेल ना त्यानंतरची मॅच लगेच सुरू केली जाईल. जयगड जाग्वार विरुद्ध देवगड डायमंड या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील तिसरा सामना. टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पुन्हा एकदा मैदान त्याला एक डॉट बॉल, धावपलक स्थिर आहे, स्कोर कार्ड होती 15 पॅन्थर्स बिनबाद, 55 धावा, 14 चेंडू आणि 12 धावा. यावेळचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच सकाळावेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेल टिपलाय, पहिला विकेट चोईल पतन, पहिला फलंदाज, पहिला गडी, तो मात्र बाद होताना पाहायला मिळतोय, चेल टिपलाय रघुना आणि पहिला फलंदाज होतोय धनराज खांदवे 5.
आजचे बड्डे बॉय देखील आपण पाहतो बॅटिंग करण्यासाठी मैदानात येतात. सुरेश खांदवे खरं तर त्यांना बढती मिळते आणि ऑन डाऊनला बॅटिंग करण्याची संधी मिळते. संधीचं सोनं करावं लागेल. संधी येत नसते परंतु आलेल्या संधीचं सोनं करणं ते मात्र गरजेचं असतं. कित्येक वेळा कित्येक खेळाडूंनी संधीचं सोनं केलंय, कित्येक वेळा कित्येक खेळाडूंनी संधी मात्र दवडलं गेलात. परंतु इथे देखील आपण पाहणार आहोत संधीचं सोनं केलं जाईल का की संधी दवडली जाईल ते देखील आपण मैदानती पाहणार आहोत. सुरेश खांदवे येतात बॅटिंग करण्यासाठी. सहाव्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. एक गडी बाद 55 धावा. नवनाथ खांदवे बॅटिंग करतात. 14 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू वरती आक्रमण केलंय. आजच्या बड्डे बॉयच्या बॅट मधून चेंडू होता हवेत. तिथे मिळेल एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड जाईल पुढे. धावपळकोते आकडे बदलतील आणि बनवल्या जातील 56 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत. पन्हाळा पॅंथर संघाला 11 धावा. 12 चेंडू आणि 11 धावा. सामना देखील आपण पाहतो एक रंगतदार रोमर्षक अवस्थेत तो मात्र मैदानावरती आहे. बारा चेंडू आणि 11 धावा देखील आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदललं जाते. गणित गुणोत्तर प्रमाण देखील आपण पाहिलं तर बदललं जाते. खरं तर या खेळपट्टीवरती या मैदानावरती या विकेटवरती जर आपण पाहिलं ना कित्येक संघांनी धावा बनवल्या गेल्यात, कित्येक संघांना धावा बनवता आल्या नाही, कित्येक संघांना विजय संपादित केलेत, कित्येक संघांना पराभव स्वीकारावा लागलेत, कित्येक टीमला मात्र सुपर एटला जाता आलं नाही, परंतु कित्येक संघांना सुपर एटला पोहोचताना देखील आम्ही पाहिले. परंतु या दोन संघादरम्यान आपण पाहतोय सामना आलाय मैदानावरती. 12 चेंडू बनवायच्यात 11 धावा. एक रंगतदार रोमर्षक मॅच देखील आपण पाहतोय. अमित खांदवे येत आहेत गोलंदाजच्या मार्क होती. संघाचे कॅप्टन आहेत. नेतृत्व आणि कर्तृत्व खांद्यावरती आहेत. जबाबदारी आहे. विश्वास स्वतःच्याच खांद्यावरती घेतलाय आणि त्या विश्वासाला पात्र गोलंदाजी केली जाईल का ते देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. विश्वास हा शब्द जर तुम्ही पाहिला तर 3.5 अक्षरांचा शब्द आहे. लिहायला वेळ लागत नाही, वाचायला सेकंद लागत नाही, बोलायला खूप कमी कालावधी लागतो, परंतु तो विश्वास सार्थ करायला प्रचंड मोठा वेळ लागतो आणि तो देखील आपण पाहतो मैदानावरती. लेगबायच्या रूपानं एक धावील. विजयाचं समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू विजयासाठी 10 धावा. कमबॅक तर केले प्रतापगड पॉवर्सनं. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता ना ती विकेट मिळवली धनराज खांदवेची. परंतु इथे मॅच जिंकेल का? यावेळचा चेंडू होता फटका. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल. चेंडू खाली झेल टिपलाय. फलंदाज बात. विकेटचं पतन. ऑटो कॅच. नाईस कॉट कॅच ऑफ द मॅच. अमित खांदवेने टिपलाय झेल. फलंदाज नवनाथ खांदवे झेल बात. षटक क्रमांक 7 क्रमांकाचं मैदानावरती सुरू आहे. सामना मात्र अजूनही कोणता संघ जिंकताना पाहायला मिळत नाही. 67 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल यात तीळ मात्र शंका नाही. रंगतदार सामना आहे. रोमर्षक सामना आहे. बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल तो मात्र रंगताना पाहायला मिळतोय. कोणता संघ इथे हार मानायला तयार नाही. प्रत्येकजण जिंकायला आलाय. प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला पुढे जायचंय, परंतु जिंकणार कोण या मॅचमध्ये ते देखील आपण पाहणार आहोत. पन्हाळा पॅंथर की प्रतापगड पॉवर्स ते देखील मैदानावरती पाहणार आहोत. 10 चेंडू आणि 10 धावा. अमित खांदवेने केलंय कमबॅक. नुसतं कमबॅक नाही तर विकेट मिळवली आणि सलामीर फलंदाज मात्र डगटमध्ये स्वस्तात परतवलेत. सुरुवातीला बॅटिंग केली धनराजनं, परंतु नवनाथ खांदवे आपण पाहिलं तर भरपूर चेंडू खेळले होते. धावा कमी बनवताना पाहायला मिळाले. विकेटच्या रूपानं देखील बाद होत आहेत. 2 गडी बाद 57 धावा. यावेळचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. विकेट किपर कडून होईल एक छोटी चुकी. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. फेक सुरेख आणि तिथे मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. बॅटच्या आतील कडा घेत चेंडू मात्र विकेट किपर कडनं थोडी मिसफिल्डिंग होताना पाहायला मिळाली. गणेश अप्पा खांदवे बॅटिंगसाठी मैदानावरती आलेत. पहिल्या चेंडूवरती मिळवत आहेत 2 धावा. टीमची धावसंख्या 59 धावा. 9 चेंडू 8 धावा.
चेंडूचा प्रचंड वेगाचा टप्पा पडल्यानंतर थोडंस उसळ घेतोय, बाउंस होताना पाहायला मिळतोय, विकेट कीपरच्या हातात जातोय, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय, समीकरण बदललं जातंय, 8 चेंडू आणि 8 धावा। यावेळचा चेंडू होता पुन्हा उचल घेणारा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय। काय गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकात अमित खानवेकडनं। पहिल्या षटकात त्यानं खर्च केला होता 13 धावा, परंतु आतापर्यंत या षटकात खर्च करतोय फक्त 3 धावा आणि 5 चेंडू त्यानं मैदानती टाकले गेलेत, 7 चेंडू आणि 8 धावा। मॅच कुठे होती आणि कुठे आली या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फलंदाज कळवतील नकार, येईल एक डॉट बॉल, षटक क्रमांक संपेल 7 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 59 धावा, शेवटचे 6 चेंडू विजयासाठी पन्हाळा पॅंथर्सला, 8 धावा। सहा चेंडू आणि विजयासाठी 8 धावा देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत। विजयाचं समीकरण बदललंय, सामना कुठे होता आणि कुठे आला असं वाटलं होतं अनेक प्रेक्षकांना ज्यावेळी सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानती खेळत होती। शेवटची 1-2 षटक राखून पन्हाळा पॅंथर्स विजय होईल का असं देखील काही प्रेक्षकांना वाटलं होतं, परंतु प्रतापगड पॉवर्सनं पुन्हा एकदा आपली पॉवर्स मैदानती दाखवली, गोलंदाजांना केले कमबॅक, राहुल खांदवे अमित खांदवे विकेट मिळवताना पाहायला मिळेलेत, 1-1 दोन्ही सलामीच्या फलंदाजांना केले बाद, तर पन्हाळा पॅंथर 2 गडी बाद, 59 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात 6 चेंडू 8 धावा। कोण जिंकेल ही मॅच ते देखील आपण पाहणार आहोत। प्रतापगड पॉवर संघाचे संघमालक टीम ओनर आहेत सोमनाथ दादा वाघमारे, तर पन्हाळा पॅंथर संघाचे संघमालक आहेत शिवाजी बाप्पू खांदवे, महेश दादा खांदवे, सचिन आबा खांदवे आणि प्रदीप तात्या खांदवे। या संघमालकांच्या मालकीचा संघ तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। कोणती टीम जिंकेल या मॅच मध्ये, प्रतापगड पॉवर की पन्हाळा पॅंथर्स? आजच्या दिवसातील दुसरा सामना, बिग मॅच, बिग फाईट, एक हाय वोल्टेज ड्रामा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। रंगतदार होमर्शेक सामना मैदान आहे, कोण जिंकेल ही मॅच, पन्हाळा पॅंथर की प्रतापगड पॉवर? 6 चेंडू 8 धावा, 8 धावा बनवायच्या, चेंडू शिल्लक आहेत 6। संजय पितांबरेला आमंत्रित केले, खरंतर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे लोहगाव परिसरातील, खरंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आम्ही त्याला पाहिलं होतं, खूप चांगली गोलंदाजी केली होती मैत्री चषकामध्ये, आज पुन्हा एकदा आपण पाहणार। संजय पितांबरेला रोकेल का तो आव्हान, 6 चेंडू आणि 8 धावा की पूर्ण करतील का आजचे बड्डे बॉय सुरेश खांदवे? पहिला चेंडू आणि जातोय सीमा रेषा पार, चौकार 4। सेल्फ बर्थडे गिफ्ट मात्र मैदान ते असेल का ते देखील आपण पाहणार आहोत। आलाय चौकार, समीकरण बदललंय, 5 चेंडू आणि 4 धावा। यावेळचा चेंडू केला बिगिट आणि बॉल जातोय सीमारेषा पार, MS धोनी स्टाईल ने सामना संपवलाय, पन्हाळा पॅंथरची ताकद दमखम, बॉल सीमा पार, षटकार।